शेतकरी बंधूंनो नमस्कार, राम राम। कोणतं गाव दादा हे? कोठोडा। तालुका? नांदगाव खंडेश्वर। आणि जिल्हा? अमरावती। बंधूंनो आज 31 ऑगस्ट 2020 मी तुमच्या गावाला भेट दिली, बरोबर आहे? आणि तुम्हाला उदासी तंत्र तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे। बरेच जण उदासी तंत्राप्रमाणे शेती करतात आणि आता मी असं कार्य केलं की लवकर लवकर एक एक गाव करत करत तुमचे प्रश्न सोडून पुढे निघायचं। प्रत्येकाच्या शेतात जाणं शक्य होत नाहीये आणि उद्या गणपती उठणार आहे म्हणून मला आज बरेच गाव करून जालन्याला जायचंय। तर मित्रांनो, मला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला। उदासी तंत्र यामध्ये तुम्हाला समाधान आहे का? 100% समाधान आहे का? हात वरती करून सांगा, 100% समाधान। बरं, उदासी तंत्रामध्ये खर्च जास्त आला का? नाही। तुम्ही प्रत्येक वर्षी करता त्यापेक्षा कमी आला? बरं। आणि लोकांपेक्षा आजच्या बिकट परिस्थितीत सुद्धा तुमचे पीक चांगले आहेत का? चांगले आहेत। आणि निश्चितपणे उदासी तंत्र चांगलं वाटतंय तुम्हाला? तुमच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आपण कार्यक्रम घेतला होता, त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच तुमच्या तालुक्यात मी येते। तर तंत्र बरं वाटतं तुम्हाला? या तंत्राप्रमाणे करायची इच्छा आहे तुमची? तर या तंत्राचं तुमच्या गावात उदासी तंत्राचं टाळ्या वाजून एकदा स्वागत करा। आणि निश्चितपणे मी तुम्हाला शब्द देतो की येणाऱ्या रब्बी हंगामात मी तुम्हाला प्रत्येकाला हरभरा, गहू, तूर हे सुंदर पिकं काढून देणार आहे आणि इथे येऊन आम्ही नियोजन करणार आहोत। सोबत चेतन भाऊ सुद्धा आहेत आमच्या आणि एक चांगला उपक्रम आपण आपल्या गावाकरता आणि आपल्या गावातल्या आजूबाजूच्या गावांकरता सुंदर उपक्रम राबू, रब्बी हंगामात अधिक उत्पादन कोण घेईल, तर प्रत्येक शेतकऱ्याची स्पर्धा लावू आणि चांगलं चांगलं उत्पादन काढू। तर दादा, तुमचं नाव काय? नामदेव राऊत। नामदेव राऊत, आज तुम्ही खूप खुश आहात, काय कारण? पीक चांगलं आहे। पीक चांगलं आहे, पीक चांगलं असल्यामुळे तुम्ही खुश आहात। अशी म्हणजे असा आनंद प्रत्येक चेहऱ्यावर महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्याच्या मी पाहू इच्छितो। आणि आज मला महाराष्ट्रात 20 लाख शेतकरी जे सहकार्य करीत आहेत, तर मी प्रत्येक शेतकऱ्याचं असंच अभिनंदन करेल आणि याच पद्धतीने आपण पुढे वाढत राहू आणि एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत। तर आपल्याला सर्वांना घेऊन चालायचंय, तर तुमचा साथ मला राहील? जोरात बोला। तर याच पद्धतीने आपण जाऊ आणि आज तुम्हा सर्वांशी भेट घेऊन मला खूप आनंद झाला। धन्यवाद, नमस्कार, राम राम।